हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, सुंदर दिसत असाल, छान असे हसत असाल, कोणाचंही टेन्शन घेत नसाल, कोणालाही टेन्शन देत नसाल. तर आजच्या रेमेडीमध्ये पुन्हा एकदा आली मी ब्युटी टिप्स घेऊन. मोर रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की तई डोळ्याखालचे डार्क सर्कल कसे घालवायचे. आजचा व्हिडिओ त्याच्यावरच आहे, काळजी करू नका. डोळ्याखालचे डार्क सर्कल आधी कशामुळे येतात ते बघूया. मोबाईलचा वापर जास्त करता येणारच डार्क सर्कल, जास्त वाचन करता येणारच डार्क सर्कल, खूप सारा ताणतणाव घेता, अख्ख्या दुनियेचं टेन्शन तुम्हीच घेता, तुम्हाला कुणीही काही बोललेलं सहन होत नाही, कुणी काही बोललं की तासन तास रडता किंवा विचार करत बसता, येणारच डार्क सर्कल. अतिशय लॅपटॉपवर काम करता, उन्हात फिरतात किंवा पुरेसा आहार आणि झोप घेत नाही, येणारच डार्क सर्कल. आता ह्यातलं तुम्ही काय करता, काय कमी केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. आलेलं डार्क सर्कलला कसं घालवायचं, कसं कमी करायचं, आज लावलंय उद्या निघून जाईल असं नाही, मात्र एका रात्रीतच चांगला रिझल्ट, चांगला फरक तुम्हाला जाणवून येईल. पहिली गोष्ट, आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. पॅराशूटचं तेल लागणार आहे, नेहमीचंच आपलं. काकडी लागणार आहे, बटाटा, दूध, व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल, गुलाब जल आणि ॲलोवेरा जेल. आय थिंक सगळं हे सामान आपल्या घरातलंच आहे, असं कोणतंही सामान नाही जे मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला स्पेशली 500,000 रुपये देऊन आणावं लागेल. दॅट्स इट, सगळं सामान घरातलं आहे. काय करायचं आहे, कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये कॉटन पॅड असे गोल मिळतात, ते बुडवून ठेवायचे, फ्रीजमध्ये ठेवून टाकायचे 10-12 कच्च्या दुधामध्ये. रात्री झोपताना थोडंसं ते पिळायचं, दोन्ही डोळ्यांखाली घ्यायचं, शांत 15-20 मिनटं झोपून जायचं. वाटतं तर इतकं छान की जणू काही आपल्याला कुणी मसाज करत आहे. रिझल्ट उत्तम आहे, तुमचा हा सगळा काळसरपणा इथला नॅचरली निघून जाईल. दुसरा उपाय म्हणजे काकडीचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काकडी, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, यामध्ये 75% जवळजवळ 95% म्हटलं तरी पाणी असतं. व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम असतं. सोलिका नावाचा एक उत्तम पोषक द्रव्य यामध्ये असतो, जो तुमच्या चेहऱ्यावरचा काळसरपणा घालवण्यास मदत करतो. सनबर्न म्हणजे उन्हामुळे काळी झालेली त्वचा सुद्धा सुधारण्यास मदत करतो. तुम्हाला काय करायचंय, बटाटा एक लागणार आहे. बटाट्यामध्ये सुद्धा आयरन, व्हिटॅमिन व्ही, सी, याचप्रमाणे चेहऱ्यावरचे संपूर्ण दाग डब्बे घालवण्याची जादूमयी ताकद बटाट्यामध्ये असते. सनबर्न, टॅनिंग, ॲक्ने प्रॉब्लेम, पिगमिटेशन, हे सर्व काही बटाट्याचा रस आपल्या चेहऱ्यावरचा घालवून टाकतो. आधी काय करायचं आहे, बटाटा काकडी स्वच्छ धुवायचे, पुसायचे, चांगली खिसायचे, सालीसकट साल काढायचं नाही, चांगलं खिसायचं आहे, एकत्र मिक्स करायचं, त्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल घालायचं. ॲलोवेरा जेलमध्ये अँटीएजिंगची भरपूर सारी प्रॉपर्टी आहे, म्हणून ॲलोवेरा जेल एक चमचा घाला, घरातलं विकतचं कोणतंही चालेल. त्यामध्ये 1/2 चमचा मध घाला आणि त्यानंतर मध काय करतो तर स्किन टाइटनिंगचं काम करतो आणि ग्लोईंगचं काम करतो, म्हणून मध आवश्यक आहे. ह्याचा सगळ्याचा असा पॅक, चांगला पॅक तयार करायचा, डोळ्यांखाली लावायचा, 15-20 मिनटं रिलॅक्स खुर्चीत बसा किंवा झोपून जावा. रोजच्या रोज करा किंवा दिवसाआड करा, महिनाभरात तुमचे डार्क सर्कल गायब होतील 90% किमान. त्यानंतरचा तुम्हाला उपाय सांगते की तुम्हाला बटाट्याच्या खिसाचा ज्यूस काढायचा आहे, काकडीच्या खिसाचा ज्यूस काढायचा आहे, त्यामध्ये मध घालायचं आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते 4-5 दिवस तरी फ्रीजमध्ये राहील, ते तुम्हाला लावायचं आहे इथं. त्याचासुद्धा सुंदर इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. अतिशय छान रेमेडी आहे, तुम्ही करून बघा, अतिशय सोप्या रेमेडी आहेत. शेवटचा मात्र सुंदर उपाय, रोज वॉटरमध्ये थोडंसं 2 चमचे रोज वॉटर घ्यायचं, त्यामध्ये व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घालायच्या, मिक्स करायचं, डोळ्यांच्या खाली लावायचं. किती सोपं आहे बघा, झोपून जावा, आराम करा, सकाळी उठल्यावर पाणी माराल चेहऱ्यावर तेव्हा चेहरा सुंदर दिसेल. अजून एक शेवटचा उपाय, पॅराशूटचं तेल आणि ॲलोवेराची जेल, पॅराशूटचं तेल आणि जेल हे दोन्ही मिक्स करायचं, झाली आपली नाईट क्रीम तयार. छोट्याशा डबीत भरून फ्रीजमध्ये ठेवा, रात्री थंड अशी चेहऱ्याला लावा आणि झोपून जावा. असे सगळे काही तुमचे खास डार्क सर्कलसाठी उपाय आहेत, जे तुमच्या चेहऱ्यावर खूप सुंदर इफेक्ट करतील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, लव यू.